नाशिक महानगरपालिकेच्या हंगामी नोकर भरतीमध्ये नाशिकच्या भूमिपुत्रांना नोकरीत समाविष्ट करण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महसूल आयुक्तांना करण्यात आली. यावेळी उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आलं. गेल्या 15 वर्षापासून महापालिकेत नोकर भरती झालेली नाही. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना 4,500 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा सुविधा देताना महापालिकेला मर्यादा येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोहर कोरडे यांनी निवेदनाचा आशय स्पष्ट केला. आज या ठिकाणी नाशिक रोड येथे महसूल कार्यालय नाशिक विभाग या ठिकाणी माननीय उपायुक्त रमेश काळे यांना निवेदन देण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी महानगरपालिका नाशिक नोकरी भरती होत असून त्यामध्ये एजन्सीला काम देऊन ती भरती करण्याचा घाट घातला आहे. प्रशासनातल्या आयुक्तांना आम्हाला आमचं महापालिकेच्या आयुक्तांना असं आमचं सांगणं आहे की होणारी भरती ही एजन्सीमार्फत न होता स्थानिक महानगरपालिकेच्या वतीनं ती भरती व्हावी. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल, नाशिकच्या युवकांना नोकरीमध्ये समाविष्ट करता येईल अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि अशा आमच्या मागणीचा आग्रह आम्ही उपायुक्तांकडे धरला आहे. पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेमार्फतच ही भरती व्हावी, त्यामुळे स्थानिक रोजगारांना ना महापालिका क्षेत्रातील युवकांना या ठिकाणी नोकरी मिळेल आणि बेरोजगारी कमी होईल अशी आमची मागणी आहे. अशा प्रकारचं निवेदन आम्ही दिलं आहे. त्याचबरोबर महसूल कार्यालयाचा रस्ता हा अनेक वर्षापासूनचा न खड्डे असलेला रस्ता आहे. त्या रस्त्याची डागडुजी, रस्ता नवीन करणे अशी मागणी आम्ही अनेक वेळा केली आहे. आजही उपायुक्तांना आठवण करून त्या निवेदनाचं स्मरण करून दिलं आहे की होणारा रस्ता लवकर व्हावा. अनेक कार्यालय या नाशिक रोड परिसरामध्ये महसूल कार्यालयाच्या भागात असून तेथे रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी आम्ही मागणी केली आहे. यावेळी माजी नगरसेवक जगदीश पवार, विक्रम कोठोळे, संजय पोरजे, युवराज मुठाळ, अमर जगताप, संजय पगारे उपस्थित होते. प्रशांत जेजूरकर, दिशानूज, नाशिक रोड.